बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेट भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्रकिनारे शुभ्र वाळू आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगल हे तिथलं आकर्षण तिथे राहणारे आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे राहत आहेत आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीये गेली हजारो वर्ष त्यांच्या जीवन पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही अशा अनेक आदिवासी प्रजाती अंदमान निकोबार वर आढळतात तर आता पाहूया या अंदमान निकोबार बेटाचा नेमका इतिहास काय आहे आणि ही बेट भारतात कशी आली नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभीड अंदमान या शब्दाचा पहिला उल्लेख चीनी साहित्यात आढळतो कुठल्या तरी चीनी व्यापाऱ्याचं भारताच्या मुख्य भूमीकडे येणारं जहाज वादळामुळे भरकटलं आणि ते या बेटांवर जाऊन पोहोचलं या बेटाचा उल्लेख त्यांनी येंटोमेन असा केला आहे पुढे काही वर्षांनी म्हणजेच पंधराव्या शतकात आणखी एका चीनी प्रवाशाने आपल्या डायरीत आंदेमन पर्वत अशी या बेटाची नोंद केली आणि हेच ते अंदमान याचाच अर्थ या बेटावर चीनवरून भारताकडे येणारी जहाजं विश्रांतीसाठी थांबत असण्याची शक्यता आहे भारतात दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र याने सुमात्रा बेटांवर हल्ला करण्यासाठी या बेटांचा वापर केला होता असंही सांगितलं जात हे सोडलं तर अंदमानचा इतिहास तसा अप्रकाशितच आहे ज्याची कुणालाही जास्त माहिती नाही मध्ययुगात भारतात अनेक राज्य होती अनेक राजे होते मात्र या राजांकडे आपले शक्तिशाली आरमार नव्हते भारत देश हा सुपीक देश आहे शिवाय सोन्याच्या हिऱ्याच्या प्रचंड खाणी इथे आढळतात भारतीय राजे संपन्न होते त्या काळातल्या कर्मट समजुतीप्रमाणे हिंदू धर्मात समुद्र गमन करण्यास परवानगी नव्हती या आणि अशा अनेक कारणांमुळे भारतात कोणाकडेच मोठं नौदल नव्हतं किंवा कोणी समुद्र पार करून पलीकडे असलेली बेट ताब्यात घेतली नाही फक्त एक राजा सोडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांकडे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती स्वराज्याचं रक्षण हे फक्त दिल्लीच्या मुघल सत्तेपासूनच नाही तर साता समुद्रा पार होऊन आलेल्या गोऱ्या लोकांपासूनही केलं पाहिजे हे त्यांनी बरोबर ओळखलं होत यासाठीच मराठ्यांचं पहिलं आरमार त्यांनी उभा केलं समुद्री किल्ले मजबूत केले महाराजांच्या काळात अरबी समुद्रातून स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची टाप कोणाकडेही नव्हती पुढे मराठी आरमाराची जबाबदारी कान्होजी आंग्रेंकडे आली शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्य मोडकळीस येईल असा जो अनेकांचा अंदाज होता तो संताजी धनाजी कान्होजी सारख्या लढवय्या सरदारांमुळे खोटा ठरला मराठी राज्याचा तारू या वादळात टिकला आणि जोमाने मार्गक्रमण करू लागला छत्रपती तारा राणी बाईसाहेबांच्या काळात कान्होजी आंग्रेंनी प्रचंड पराक्रम गाजवला मुंबई ते वेंगुर्ला या किनारपट्टीवर त्यांचं वर्चस्व होतं अरबी समुद्रातच नाही तर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागातही मराठ्यांच्या लढाऊ नौका फिरत होत्या दर्यासारंग कान्होजी आंग्रेंची दहशत लंडन पर्यंत पोहोचली होती आणि त्यांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न इंग्रज सत्तेला पडला होता बंगालच्या उपसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या इंग्रज डच आणि पोर्तुगीज जहाजांशी लढा देण्यासाठी कान्होजी आंग्रेंनी अंदमान बेटावर आपला नाविक तळ उभा केला अंदमान बेटावरचा हा पहिला नाविकतळ होता कान्होजी आंग्रे यांचा हा भ्युवात्मक निर्णय होता कलकत्ता मद्रास पॉंडेचेरी इथून जाणारी इंग्लिश डच जहाज मराठ्यांच्या टप्प्यामध्ये आली जंग जंग पछाडूनही इंग्रजांना सरखेल कान्होजी आंग्रेंचा पराभव करणं शक्य होत नव्हतं दुर्गम अशा अंदमान निकोबार बेटांमध्ये वेगाने जाऊन लपणाऱ्या मराठी जहाजांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या इंग्लिश नौका तिथे जलसमाधी घेत होत्या त्यांच्या भीतीने इंग्रजांनी कान्होजींच्या मराठा आरमाराला समुद्री चाचे म्हणून घोषित केलं होतं कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींच्या बंदोबस्तासाठी आलेले अनेक इंग्लिश दर्यावरती मारले गेले एकदा तर मराठ्यांनी मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरला ताब्यात घेतलं होतं मेधाजी भटकर आणि मायनाक भंडारी यांच्या मदतीने कान्होजींनी संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर राज्य केलं कान्होजींच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचं आपल्या आरमाराकडे दुर्लक्ष झालं काही वर्षांनी आपल्या सत्ता संघर्षाच्या नादात पेशव्यांनी इंग्रजांना मराठा आरमार बुडवण्यात मदत केली सतराशे छप्पन्न साली पेशव्यांनी कान्होजींच्या मुलाला म्हणजेच तुळाजी आंग्रेला इंग्रजांना पकडवून दिलं आणि समुद्रावरचं आपलं राज्यही संपुष्टात आलं कान्होजी नंतर इंग्रजांना अंदमान निकोबार या बेटांचं महत्व लक्षात आलं आणि त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी तिथला वापर सुरू केला भारतात गुन्हे केलेल्या अनेक कैद्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात येऊ लागलं तिथे अत्याधुनिक नाविक तळ उभारण्यात आलं अंदमानमध्ये झालेल्या शिक्षेची भीती एवढी होती की लोक तिला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून ओळखत होते पुढे दुसऱ्या महायुद्धावेळी जपानी सैन्याने अंदमान निकोबारवर विजय मिळवला आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या ताब्यात ही बेटं दिली पण दुर्दैवाने इंग्रजांचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला आणि ही बेटं परत ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात गेली पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत सोडून जाताना इंग्रजांनी भारताच्या मुख्य भूमीबरोबरच अंदमान निकोबार ही बेटं सुद्धा स्वतंत्र केली आणि ती भारताचा अविभाज्य भाग आहेत असं घोषित केलं आजही भारतासाठी सामरिकदृष्ट्या अंदमान आणि निकोबार भेट अतिशय महत्वाची आहेत बांगलादेशला स्वतंत्र करण्याच्या युद्धात आपल्या नौदलाने अंदमानवरून केलेल्या मोहिमेचा आपल्याला खूप मोठा फायदा झाला आणि आजही अंदमानमुळे बंगालचा उपसागर हिंदी महासागरावर आपलं वर्चस्व टिकून आहे या सगळ्याचं श्रेय जातं ते कान्होजी आंग्रेंच्या दूरदृष्टीला त्यांनी तिथे नाविक तळ उभारलं म्हणून अंदमान आज भारताचा एक शक्तिशाली घटक बनलाय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासातल्या कहाण्या पाहण्यासाठी बोल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका